काय नाव तुमचं? माझं नाव लता दशरथ काळे. काय प्रकरण झालं तुम्ही कशाला आलोय आता? मी हे तर माझ्या मुलीच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीमध्ये न्याय मागायला आले. कुठं? हे तर डीवायएसपी ऑफिसला. कुठल्या? उस्मानाबादच्या. काय झालं? माझी मुलगी मुसलमानाच्या मुलांनी पळवून नेलेली होती 20 तारखेला. मग मी इथं ग्रामीण पोलीस स्टेशनला मंगळवारी संध्याकाळी अर्ज द्यायला आले, पण लोखंडे मॅडमने माझा काही अर्जच घेतला नाही. माझा अर्ज त्यांनी घेतला 24 तारखेला. 24 तारखेला अर्ज घेतला त्यांनी, पण त्यांनी काहीच सध्या शोध करीत नव्हते. मग मी एक जणाचा त्यांना नंबर दिला, कृष्ण पोळचा, की मला त्याच्यावर संशय व्हाय म्हणून. 11व्या महिन्यातल्या 20 तारखेला. हे आत्ताच्या गेल्या महिन्यातल्या तारीख माहिती? हा, हे 20/11/2023. हा, मग मी त्या कृष्ण पवळचा नंबर दिला मी त्या मॅडमला. मी म्हणलं माझ्यावर ह्याचा परिपूर्ण संशय व्हाय. मग त्या मॅडमला मी ते नंबर सध्या देऊन त्या मॅडमने काही 2-3 दिवस चौकशीच केली नाही. लोखंड मॅडमने, लोखंडे मॅडम म्हणायला लागले की लता इथल्या उस्मानाबादच्या आहेत का कुठल्या ते मला माहीत नाही. ग्रामीण पोलीस स्टेशन शिंगोलीच्या. मग त्यांना त्या नंबर बी मी दिला, पण त्यांनी मला म्हणायला लागले की 2-3 दिवस थांबावं लागतंय तुला म्हणून. आणि मग मी ते त्यांना नंबर दिला, पण त्यांनी 2-3 दिवस काही तपास लावलाच नाही. आणि परत त्याला बोलवून घेतलं कृष्ण पवळला, पण ते आला नाही म्हणून त्याला संध्याकाळी ते पळून चाललेला होता रेल्वे स्टेशनला. तिथून जाऊन लोखंडे मॅडमने ह्यांनी पकडून आणलं, पण त्यांनी त्यावेळेस पण काहीच खरं सांगितलं नाही. आणि मी सारखं लोखंडे मॅडमला म्हणत होते की ह्या कृष्ण पवळला सारं माहिती आहे, तुम्ही त्याला विचारा म्हणून. पण जोपर्यंत मी पोलीस स्टेशनला आहे तोपर्यंत ते त्याला थांबवून घेत होते, आणि मला घरी पाठवलं की त्याला बी सोडून देत होते त्यांनी. मी त्या मॅडमला सारखं सांगत होते, पण त्यांनी काही लक्षच केलं नाही. मग एक दिवशी त्यांनी रविवारच्या दिवशी माझा पाठलागच केला कृष्ण पवळने. मी मॅडमला ह्यांना सांगितलं, मॅडमने ह्यांनी म्हणले की ते तिथं आल्यावर मला सांग म्हणून. त्यांनी पकडून बी आणलं, आणि त्याच्या मोबाईलमध्ये सारे नंबर निघाले. आणि कृष्ण पवळच्या बहिणीनं पण सांगितलं की माझ्या भावानं ह्या पुरीला आणि ह्या माणसाला आणलं होतं माझ्या घरी, 2 दिवस मुक्काम पण राहिले होते. आणि कृष्ण पवळनं पण सांगितलं, तरी पण मॅडमने आणि गायकवाड सरांनी लक्ष दिलं नाही, त्याला सोडून दिलं. आणि मला सारखी धमकी देत होती की त्याचा मला माहीत नाही ते कोणत्या ठाण्याचे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे. ते गायकवाड सर त्यांनी बी मला, गायकवाड सरांनी आणि लोखंडे मॅडमनी त्यांनी मला दबाव दिला की तो ह्या कृष्णाला काही टॉर्चर करू नको, ते मरण फिरण तुला अंगलत बाजू येईन म्हणून. मग मी त्यांना सांगितलं, पण अहो साहेब म्हणलं असं कसं, तुम्ही तुम्हाला त्याची काळजी आहे आणि माझ्या पोरीची काळजी नाही का? हा, ते तसं सांगून त्यांनी त्याला पकडून बी आणलं, सोडून बी दिलं. मी रोज पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत होते. मग एक दिवशी लोखंडे मॅडम म्हणायला लागले की लताबाई आमचं तुला काम करावं लागतंय. मी म्हणलं मॅडम कशाचं? तर म्हणले का तो आम्हाला 40,000 रुपये दे म्हणून. मी म्हणलं मॅडम माझ्याकडं कुठले पैसे येणार आहेत? नाही म्हणली, तू पैसे दिले तर म्हणले तुझ्या पोरीचा आम्ही तपास लावणार आहोत, आणि नाही दिले तर आम्ही तपास अजिबात लावणार नाहोत. मग तसं म्हणल्याच्या नंतर मी मॅडमला म्हणलं, मॅडम ठीक आहे, मी म्हणलं बघते मी कुठून तरी आणि तुम्हाला देते म्हणून. त्याच्यामुळं मी माझ्या भावाकडून माझ्या भावाला पैसे मागितले. मी माझ्या भावाला म्हणलं दादा मला पैसे लागायचे 40,000 रुपये, अशी अशी माझी मुलगी नाही, आणि ती लोखंडे मॅडम मला पैसे मागायला लागल्या त्या. मग आमच्या भाऊने विचारलं कुठले आहेत ते. मी म्हणलं तर ग्रामीण पोलीस स्टेशनचे आहेत त्यांनी. मग तसं म्हणल्यावर मी म्हणलं त्यांनी सांगितलं पैसे दिलं तर तपास लावते, नाही दिले तर मी तपास लावीत नाही म्हणून. माझ्या भावाने पण व्याजानं पैसे काढून आणून दिले. माझा मधुकर जालिंदर शिंदे हा माझा भाऊ आहे, शिंगोलीचे. मग त्यांनी पैसे दिल्याच्या नंतर मी मॅडमला सांगितलं. मी म्हणलं मॅडम म्या पैशाचं निवेदन केलं आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं की आम्ही गाडी घेऊन येतात तुझ्याच इकडं, मग तिकडं आणून पैसे दे. मग हे गायकवाड सर आणि लोखंडे मॅडम त्या गायकवाड सरांच्या गाडीतच बसून आलते त्यांनी.
अंधार किट रात्र अंधारात आले त्यांनी आणि मला विचारलं त्यांनी गाडीचा काच नसता खाली घेतला आणि म्हणलं पैसे आणलेत का, मी म्हणलं हो आणले तर म्हणून मग ते पैसे घेतले आणि लोखंडे मॅडम आणि गायकवाड सर मला म्हणाले की ही पैसे हे लोखंडे मॅडम आणि गायकवाड सर हे ग्रामीण पोलीस स्टेशनचे आहेत पण त्यांचं मला काही संपूर्ण नाव माहिती नाही. शिंगोलीचे शिंगोलीचं ग्रामीण पोलीस स्टेशन तिथले आहेत त्यांनी लोखंडे मॅडम. ते मेन साहेब आहेत तिथले ग्रामीण पोलीस स्टेशनचे ते गायकवाड सर. मग त्यांनी मला सांगितलं की तू ह्या गोष्टीचा कुठं सुद्धा उल्लंघन करू नको लोखंडे मॅडमनी ते पैसे घ्यायच्या ठिकाण्यावर. त्यांनी पैसे बघा संध्याकाळच्या 10:45 घेतलेत. मी आणि माझा भाचा आम्ही दोघच होतात. मी मोटरसायकल येऊन तिकडून आलेले होते आणि लोखंडे मॅडम आणि गायकवाड सर हे दोघ जण त्या गायकवाड सरांच्या गाडीत आलेले होते, काळ्या गाडीत आलेले होते बघा. मग त्यांनी ते पैसे घेतले मला म्हणायला लागले ह्या गोष्टीचा कुठंच उल्लंघन करू नको नाहीतर तुझाही पैसे सुद्धा देऊन तुझा फायदा व्हायचा नाही, आम्ही तुझ्या पुरीचा शोध लावणार नव्हतो म्हणून. हे पैसे बी त्यांनी घेतले आणि ह्या नोटा बघा काही 500 होत्या आणि काही 100 होत्या. मी कशाला तितकं लक्ष देऊ आणि बघू, मी फक्त माझ्या भावाने मोजून दिलेले होते, मी आणले आणि त्यांना तसेच दिले. ते तारीख काय माझ्या काय आठवण येत नाही बघा. आता मी माझ्या याडातच आहे, मला कोणतं काही सुचत नाही. परत ते तसं म्हणल्याच्या नंतर त्यांनी ते गेले निघून मी बी घरी गेले आणि 2 दिवसांनी लोखंडे मॅडम म्हणायला लागले की लताबाई तुझी मुलगी का परांड्याला आहे. कृष्णा पोळीने सांगितलंय आपल्याला जायचं आहे आणायला. मग ते लोखंडे मॅडम म्हणायला लागले की तुझं तुला त्या गाडीचं भाडं द्यावं लागन म्हणून आम्ही काय पोलीस स्टेशनची गाडी आणणार नाहोत. तसं म्हणल्याच्या नंतर बरं आहे म्हणलं, मी देते म्हणलं, मी पैसे गाडीचं भाडं देईन म्हणून म्हणालात. पण तिथं पण काही पुरीचा तपास लागला नाही. मग आल्याच्या नंतर परत काहीतरी चांगल्या 4-5 दिवसांनी लोखंडे मॅडमनी मला संध्याकाळी 10:30 फोन लावला, म्हणले लताबाई तुझ्या मुलीचं लोकेशन भेटलंय आपल्याला, पुण्याकडे जायचं तुझ्या पुरीला आणायला, तर गाडी फिडी ती. मी म्हणलं मॅडम माझ्याकडे कुठली गाडी आहे, तुम्हीच गाडीचं निवेदन करा म्हणून. मग ते म्हणले काय नाही, पुण्याला पण जाऊन आलात त्या लोणावळा बघा तिथून काहीतरी 15 किलोमीटर अंतरावर राहतंय, तिथं ते तिरायतच जोडपं भेटलं, तिथं ते तिरायत जोडपं भेटलं. मग त्या जोडप्यातल्या त्या सध्या त्या वडराच्या पुरीला माझ्या देखत लोखंडे मॅडमने शिकवलं. ते बघा भानसगावचं पोरग होतं, त्यांनी ते गेलेले त्या वडराच्या पुरीला घेऊन गेलेले आणि ती पोरगी काहीतरी पांघरीची का कारीची आहे बघा. मग त्या पुरीला लोखंडे मॅडमनी माझ्या देखत शिकवलं. त्या पुरीला म्हणायला लागली ह्योग बाई तू काही सुद्धा घाबरू नको, तू पोलीस स्टेशनला जरी गेली का तू निसता असा म्हणून जॉब दे, तो 18 वर्षाचे झालेले आहे तो असा म्हणून जॉब दे की मला माझ्या आईकडे जायचं नाही ना बापाकडे जायचं नाही ना नवऱ्याकडे जायचं नाही, मला ह्याच व्यक्तीकडे जायचं आहे म्हणून. पण मी तिथं काहीच बोलले नाही. मी म्हणलं आपल्याला काय करायचं, त्यांच्या ड्युटी आहेत त्यांनी करत्यात म्हणून. आणि ते सुद्धा भाडं माझ्याकडूनच त्यांनी घेतलं लोखंडे मॅडमनी ह्यांनी. ते पण माझ्याकडून 10,000 रुपये भाडं घेतलं. किती? 10,000. डबल घेतले का? हा डबल गेलतात. ते परांड्याला जाऊन आल्याच्या नंतर परत इकडे हा त्या पठाण साहेबांनी नव्हतं भाडं मागितलेलं, लोखंडे मॅडमनी माझ्याकडून पैसे घेऊन त्या पठाण साहेबांना दिले का नाही दिले हे मला काही माहित नाही. आणि परत तसं मला दोन्ही पण वेळेस लोखंडे मॅडमनी नेले सांगती मुलीला शोधायला, तपास लागला की हा दुसरं पहिल्यांदा गेला होता मी रिकामाच आला होता, कुणीच भेटलं नाही परांड्याला, कुणीच भेटलं नाही. आणि इकडं हा आणि तिकडं भेटलं बघा ते भानसगावचं एक पोरग होतं, नाही भेटले. परत तिथून ही तर घरी आला मी रोज पोलीस स्टेशनला चक्रा मारित होते. पण ह्या वेळेस जे मुलीला आणायला जायचं होतं का त्यावेळेस लोखंडे मॅडमनी मला फोन पण लावला नाही आणि मला सांगितलं पण नाही की इकडं जायचं असं जायचंय म्हणून. आणि लोखंडे मॅडम त्यांची स्वतःची गाडी घेतलेली घरची आणि गायकवाड सर हे दोघ जण गेलेले आहेत ते
आणि त्यांनी शनिवारी सकाळी 9 वाजता मला लोखंडे मॅडमनं फोन लावलाय. ते म्हणायला लागले, लताबाई तुझी पोरगी आम्ही पकडले म्हणून तू पोलीस स्टेशनला या, आम्ही 1 तासाभरात येतो. मी त्यावेळेस पण लोखंडे मॅडमला म्हणलं, मॅडम म्हणलं तुम्ही 2 वेळेस मला नेलं सांगते आणि ह्या वेळेस मला तुम्ही का बोलवलं नाही म्हणून. हां तर लोखंडे मॅडम म्हणायला लागल्या का आमच्या काहीतरी अडीअडचणी असत्या त्या. हां मी म्हणलं त्यांच्या अडीअडचणी असताना पण तेवढ्यातून एवढं लोखंडे मॅडम म्हणायला लागलं की ग्रामीण पोलीस स्टेशनला तू एवढं माहिती होऊ देऊ नको की गायकवाड सर माझ्या बरोबर आल ते तिकडं तपासायला म्हणून तिकडं त्या लातूरला. हां लातूरला लोखंडे मॅडम आणि गायकवाड सर संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 12 इथून त्यांनी गेलते. मला लोखंडे मॅडमने सांगितलं होतं आम्ही इथून 12 वाजता गेलतात साहेब आणि मीच गेलतो इथं ग्रामीण पोलीस स्टेशनला. कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही दोघं जण जाणार आहोत पुरीच्या तपासात म्हणून. हां सांगू नका म्हणले गायकवाड सर आणि मी गेलतात हे कोणालाच सांगू नको म्हणून. हां परत त्यांनी तसं म्हणल्यावर मी ती यायच्या आधीच मी आलते इथं पोलीस स्टेशनला. ह्या मॅडमने त्यावेळेस गाडीतून उतरल्या त्यावेळेस गायकवाड सर नव्हते ह्यांच्या सोबती. लोखंडे मॅडम माझी मुलगी आणि ते रफिक मुजावर हे तिघ जण गाडीतून उतरलेले होते. त्यांनी मध्ये नेले, मध्ये नेल्याच्या नंतर मॅडमने काय केलं एक कागदावर जॉब लिहिला की माझी मुलगी माझ्या ताब्यात भेटली म्हणून. त्यांना माझी मुलगी माझ्या ताब्यात दिली आणि जावा म्हणले निघून तुम्ही इथं थांबू नका. मग बाहेर आल्याच्या नंतर मुलगी माझी म्हणली की आई माझ्यावर लय अत्याचार झालेला आहे कृष्णा पोवळनं आणि रफिकनं का माझा फायदा उचललाय त्याच्यासाठी मला ग अर्ज द्यायचा इथं म्हणून तक्रार द्यायची. मी म्हणलं का बाई कशा बाई तर कृष्ण पोवळनं बी माझ्याबरोबर असं हे केलेलं आहे तिकडं मुंबईला जाऊन फकस्त एकदाच मग मला ह्या दोघांना सोडायचं नाही म्हणून. मग तिनं म्हणले मला गुन्हा दाखल करायचा इथं. मग मी लोखंडे मॅडमला बाहेर बोलवून घेतलं. मी म्हणलं लोखंडे मॅडम पोरगी गुन्हा दाखल करायचा म्हणायला लागली. मग लोखंडे मॅडमने विचारल्यावर ह्या पोरीनं जी काही परिस्थिती सांगितली की लोखंडे मॅडमने तोंडावर हात ठेवून घेतला. म्हणली लताबाई ही मॅटर लय वेगळंच आहे मी साहेबांना विचारून येते की असा असा गुन्हा दाखल करायचा म्हणून साहेब काय म्हणते ते आपण बघूत म्हणून. गायकवाड साहेब लोखंडे मॅडम जे तिकडे गेल्या ते अर्धा तास काय बाहेर आल्याच नाही त्या. आम्ही तिथंच येड्यासारखं बसलेलं होतं. परत आम्हाला साहेबांनी बोलवून घेतलं आतमध्ये. मध्ये बोलवून घेतल्यानं साहेब मला म्हणायला लागलं क खऱ्यानंच तुझी पोरगी पारद्यासारखी दिसती म्हणून. तुझी पोरगी पारद्यासारखी दिसती म्हणून. तर मी म्हणलं त्या साहेबांनी बी विचारलं पोरीला तुला गुन्हा दाखल करायचा आहे का म्हणून. पोरगी म्हणली हो मला गुन्हा दाखल करायचा आहे म्हणून. मग गायकवाड सरांनी सांगितलं लताबाई तू पोरीला घेऊन घरी जा तिला आंघोळ हे घाल तिला खाऊ पिऊ घाल आणि तिचा जरा अवतार हे नीट करून ये आपण संध्याकाळी 7 वाजता आपण हे दाखल करून घेऊत गुन्हा दाखल करून घेऊत म्हणून. हां त्यावेळेस गायकवाड सरांनी मला नंबर पण लिहून दिला. मला म्हणले इथं पोलीस स्टेशनला आले की मला फोन लावू म्हणून. आणि जाताना माझ्या हातात गायकवाड सरांनी 500 रुपये घातल्यात ह्याचं काहीतरी खा प्या म्हणून. मी म्हणलं साहेब मला खायचं प्यायचं नको मी तुमच्या पाया पडून सांगते की मी म्हणलं माझ्या पोरीचा ही गुन्हा दाखल करून घ्यावडा म्हणून. काही सुद्धा काळजी करू नको लताबाई मला म्हणली. मग मी शनिवारी संध्याकाळी 7 वाजता पोलीस स्टेशनला आले. संध्याकाळी 7 वाजता पोलीस स्टेशनला आले त्यावेळेस मी गायकवाड सरांनी मध्ये बोलवून घेतलं. हां पोरीलाच जरा आडवं तिडवं बोलले म्हणले तू कसं काय रफिकच्या विरुद्ध तक्रार द्यायला म्हणती म्हणून. आता पोरगी ती पोरगीच किंवा लेकरू 18 वर्ष पूर्ण झालं म्हणजे काय एवढी समज नसते लेकरांना. तिनं खालीच मान घालून बसली. ते साहेब येडवाकडं बोलायला लागलं की हां मग तसं म्हणल्यावर मला गायकवाड सर म्हणायला लागलं का लताबाई तू जा का घरी उद्या सकाळी ये उद्या सकाळी 10 वाजता ये आपण गुन्हा दाखल करून घेऊत म्हणून. आणि का आज सकाळी आम्ही इथं आलात पोलीस स्टेशनला त्यावेळेस साहेब जाग्यावर नव्हतं वरती गेलात आम्ही लोखंडे मॅडमकडं. त्यावेळेस सुद्धा लोखंडे मॅडम मला बोलली. लोखंडे मॅडम म्हणायला लागली की हक लताबाई जेवढं बी काय गुन्हा घडते तर पूर्वा जातात का तू एक गरीब आहे म्हणून तुझ्याकडून आम्ही रोख कॅश घेतलेलं नाही पैसे 10,000. हां ही आता पोरगी आणली म्हणून अजून 10,000 रुपये त्यांना पाहिजे लोखंडे मॅडमला. हां
मग ते म्हणले तू गरीब आहे म्हणून तुला काय लगे लगे मागाना गेले. मी बाकीचे जे माणसं आहेत का बाकीच्या जे पोरी गेलेले आहेत का त्यांच्या घरच्यांना कोण आम्ही त्यांची पोरगी त्यांच्या सद्यांनी करायच्या अगोदरच आम्ही पैसे घेतात म्हणून. हां मग मी म्हणलं मॅडम काही नाही माझी पोरगी आणून दिलेली आहे तुम्ही एवढे म्हणलं गुन्हा दाखल करून घ्या मी तुम्हाला 1-2 दिवसांनी मी म्हणलं 10,000 रुपये आणून देते म्हणून. आणि ते गायकवाड साहेब आलं ग्रामीण पोलीस स्टेशनला तिथं त्यांनी आल्याच्या नंतर हे लोखंडे मॅडम आणि गायकवाड सर त्यांच्या कॅबिनमध्ये 1/2 तास बोलत होते. काय बोलत होते आपल्याला काय माहीत नाही आणि बोलत होते त्या टायमिंगमध्ये बघा लाईट सुद्धा गेलेली होती त्यांच्या ते CCTV सुद्धा कॅमेरे चालू नव्हते आणि त्यांच्या ते TV जे दाखवतात का ते पण त्याच्यावर पण दिसत नव्हतं लाईट नव्हती त्याच्यामुळं. हां आणि त्यांनी काय केलं ह्या लोखंडे मॅडमचं आणि ह्यांचं काय बोलभाषण झालं मला काय माहिती नाही. आणि त्यांनी आम्हाला मध्ये बोलवून घेतलं म्हणले लताबाईतला साहेबांनी बोलवलंय म्हणून आम्ही मध्ये गेलात माझा भाऊ आणि मी गेलात दोघं पण गेलात आम्ही मध्ये. मग म्हणले पोरगी कुठं आहे पोरगी म्हणले बाहेर आहे बोलवा तिला तिला बोलवलं का. मग त्या पोरीला तिथं बसवून घेतलं आणि माझ्या भावाला मला तिथून बाहेर हाकालून दिलं. हिथं म्हणली जवळ सुद्धा थांबू नका एकदम पोलीस स्टेशनच्या बाहेर जावा म्हणून. हे आमचा भाऊ गेला आणि मला माहीत होतं की लाईट नाही म्हणून त्यांच्या त्या कॅमेऱ्यात दिसत नाही मध्ये त्या साहेबांच्या तोंडामोर TV लावलेला त्याच्यात दिसत नाही म्हणून मी तिथंच साईचीला उभं राहिलेले होते. तर त्यावेळेस मी एवढं त्या साहेबांचं ऐकलं माझ्या पोरीला बोलताना की तू काय कर तू कशाला असं फालतू जवाब द्यायला लागलीच म्हणून फालतू जवाब कशाला द्यायला लागलीच. हा तू जर त्यांच्या विरोधात काही तक्रार केली तर मी तुला कोणत्या तर केसमध्ये अडकवून मी तुला मध्ये टाकून देईन. गायकवाड साहेब म्हणलं पोरीला दबाव दिलाय तसा त्यांनी. हा मी स्वतः ऐकलंय तिथं उभं राहून ऐकलंय. हा आज बोलले ते 1:30-2 वाजायच्या सुमारास बघा त्यावेळेस तिथली लाईट पण नव्हती ग्रामीण पोलीस स्टेशनची लाईट नव्हती. परत मी ऐकेल ऐकेल आणि मी तिथून बाहेर निघून आले. बाहेर निघून आल्यापासून ह्यांनी म्हणा पोरीला तसा पोरीला दबाव दिल्यापासनं पोरीला तसा म्हणल्यापासनं पोरीनं परत ती भेण्या पोटी जॉब बदललाय कि मला माझ्या आईकडे जायचं नाही मला त्या माणसाकडे जायचंय म्हणून. त्यांनी म्हणा त्या गायकवाड सरांनी सर ते रेकॉर्डिंग केलेली आहे त्यांनी व्हिडिओ बनवून घेतलेला आहे माझ्या मुलीचा. मग त्या मुलीला दबाव ह्यांनी दिलेला आहे परिपूर्ण. आणि काल संध्याकाळी गायकवाड साहेबांनी लोखंडे मॅडमनी 4 लाख रुपये घेतलेले आहेत बघा केस रफा दफा करण्यासाठी. ते कोणाकोण घेतलेले आहेत मला माहीत नाही पण मला तिरायत माणसाकडून माहिती पडलं मी त्याचं नाव गाव सांगत नाही. 4 लाख रुपये घेतलेत हो मिटवले साहेब यांनी मिटवले माझ्या पोरीला दबाव धमकी देऊन यांनी जेव्हा बदला लावला नंतर मग काय सांगायचं तुम्हीच सांगा. ते कृष्णा पवळच्या बहिणीनं तिनं त्या लोहऱ्याला तिनं नोकरीला आहे ते दोघं नवरा बायको पण नोकरीला आहेत. आणि त्या कृष्णा पवळच्या बहिणीनं लोखंडे मॅडमला 1 लाख रुपये दिलेला आहेत की माझ्या भावाला ह्याच्यात येऊ देऊ नको म्हणून माझ्या भावाचं नाव गाव येऊ देऊ नको. हां मला सांगितलंय मला माहिती झालंय म्हणूनच मी सांगायला लागले इतका ठामपणाने. आणि ह्या लोखंडे मॅडमनी पैसे घेतलेत त्याच्यामुळं आज म्हणजे महिना व्हायला लागला माझ्या पोरीचा ह्यांनी तपास लावलेला नव्हता. ज्यावेळेस माझ्याकडून 42,000 रुपये घेतलेत त्यावेळेस कुठं जाऊन माझ्या पोरीचा तपास लावलाय. मी आव का मला न्याय मिळाला ठीक आहे मी नाहीतर ह्या साहेबांच्या मोरी का मी माझा जीवच घालवणार आहे. माझी बाकीची लेकरं वनवाशी झाली होऊ द्या मला काही सुद्धा फरक पडत नाही. ही असा अत्याचार तुम्हाला चांगला वाटतो का चांगला वाटतो का सांगा. इथं लोखंडे मॅडम मग आल त्या ह्या DYSP ऑफिस पाशी मी इथं सायके मध्ये हे उस्मानाबादच्या तिथं त्यांनी आल त्या ते मला लय एडं वाकडं बोलल्या त्या. हा
ते म्हणाय लागले तो कोणत्या साहेबापाशी जायचा त्या साहेबापाशी जा, माझं काहीच कुणी करू शकत नाही. मी त्यांना म्हणलं बघू म्हणलं, मला न्याय मिळाला ठीक नाही मिळाला तर म्हणलं मी माझा जीवच देणार आहे, तू मर म्हणली तू मिली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. लोखंडे मॅडम, ते लोखंडे मॅडम एकट्याच आलेल्या होत्या, नाही बिना ड्रेसवर होत्या, स्कूटी घेऊन आलेल्या होत्या. त्या तशा म्हणून बरेच वेळ माझ्याशी जुंज खेळल्या खेळल्या म्हणले. मी म्हणलं मॅडम माझ्या माझ्या मुलीच्या जागेवर तुमची मुलगी राहिली असती तर तुम्ही असंच केलं असतं का? तुमच्या मुलीला जर दोन लेकराच्या बापानं नेलं असतं, ती पिदाडा हाय गंजाटा हाय आज पण त्यांनी बोलल्या होत्या की सकाळी ते गायकवाड हिथं नाही ते म्हणले. मी कुठं पैसे घेतल्यात कधी घेतल्यात तू प्रूफ केलं पाहिजे. मी म्हणलं मी प्रूफ करून दाखवते की मी ज्याच्याकडून पैसे आणलेले आहेत ते सुद्धा म्हणलं समक्षात आणून उभा करते, तुम्ही येऊन कुठं पैसे घेतलेले आहेत ते सुद्धा जागा दाखवते. मी माझी मागणी काही नाही बघा साहेब, ह्या लोखंडे मॅडमनी आणि गायकवाड सरांनी मला एकतर पैशाची मागणी केली, ती माझी पैशाची मागणी माझ्याशी ना पुरवणं झालेलं नाही. त्यांनी बरीच मागणी ती 40,000 रुपये तर घेतलेच घेतले, ही अजून 10,000 रुपये मागितलेले होते आणि परत अजून पैसे मागितलेत. ह्या पैशाची माझ्याशी ना मागणी ह्यांची पूर्ण झाली नाही म्हणून ह्यांची ह्यांनी माझ्या मुलीला दबाव धमकी देऊन माझ्या विरोधात जॉब द्यायला लावून ह्यांनी त्या पिदाड्या रफिक बराबरोबर माझी मुलगी त्यांनी पाठवून दिली माघारी. तर माझी मुलगी मला मिळवून द्यावी आणि जे गुन्हा करणारे आहेत का लोखंडे मॅडम, गायकवाड सर, रफिक मुजावर, कृष्णा पवळ ह्यांना सजा मिळावी, एवढीच माझी अपेक्षा आहे.